पुण्याच्या रिंगरोडचे काम मी मुख्यमंत्री झाल्यावर सुरू झाले असे म्हणत काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना चिमटा काढला होता. सुळे यांनी भाषणात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर फडणवीस यांनी ते विधान केले होते. तर राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील आपल्या भाषणात सुळे यांच्या विधानाचा समाचार घेतला होता. यावर सुळे यांना विचारणा केली असता त्यांनी फडणवीस यांचे विधान खोडून काढत पुणे रिंग रोडच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकलाय. पव्यात नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे आणि काय बोलले होते देवेंद्र फडणवीस मेधा कुलकर्णी? आणि त्या काळातच त्याचा कॉन्सेप्ट आणि अॅक्विजिशनची सुरुवात झाली होती. बराचसा तो रस्ता बारामती लोकसभा मतदारसंघातूनही जातो. त्याच्या अॅक्विजिशनला प्रचंड विरोध झाला होता. आजही काही गावं आहेत ज्याच्यात त्याला आजही विरोध आहे. त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट आणि कुठलाही प्रोजेक्ट ही एक कंटिन्युटी असते. सरकार हे कंटिन्युटीनी चालतं. कोणी एक व्यक्ती सगळं नाही करू शकत. मग अशी सुप्रिया त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे त्यामुळे ट्रॅफिकच्या संदर्भात आपण लक्ष दिलं पाहिजे. ही अपेक्षा योग्य आहे आणि म्हणूनच आपला जो पुण्याचा रिंग रोड आहे जो खऱ्या अर्थानं पुण्याचं ट्रॅफिक डिकंजेस्ट करणार आहे या संदर्भात चर्चा तर अनेक वर्ष चालली होती पण मी मुख्यमंत्री असताना त्या संदर्भातली सगळी अलाइनमेंट पूर्ण केली. त्याचं सगळं नोटिफिकेशन आपण काढलं. त्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आणि आता पुन्हा सरकार आल्यानंतर त्याचं अॅक्विजिशन करून आता पुणे रिंग रोडचं काम आपण सुरू केलेलं आहे. त्याच्या अॅक्विजिशनला प्रचंड विरोध झाला होता. आजही काही गावं आहेत ज्याच्यात त्याला आजही विरोध आहे. मग अशी आता इथे उल्लेख झाला की पुण्यातल्या वाहतुकीचा प्रश्न. पण मला एक किस्सा आठवतो ज्यावेळेला मी नगरसेवक होते. राज्यामध्ये महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार होतं आणि साहेब तुम्ही बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री होते गडकरी साहेब. तेव्हा गडकरी साहेबांनी खास सांगितलं होतं की मी पुण्यामध्ये 27 ब्रिजेस बांधून देतो. पण त्यावेळेला पुण्यामध्ये आपली सत्ता नव्हती आणि त्यामुळे त्यावेळच्या पुणे महानगरपालिकेने त्याला विरोध केला होता. नाहीतर आजपर्यंत आज हे प्रश्न राहिलेच नसते. पुण्यामध्ये आणि हिंजवडीला जात असताना राजीव गांधी इन्फोटेक पार्कची स्थापना झाली आणि आज 6 लाख लोक तिथे काम करतात. अतिशय उत्तम पद्धतीने ते सगळं काम चाललेलं आहे. पण तिथे आजही ट्रॅफिकचा प्रचंड अडचण होते आणि तासन तास लोक मेट्रोचं काम चाललं आहे, मोठ्या रस्त्यांचं काम चाललंय, पण अजून तिथून अपेक्षित असा रिझल्ट आम्हाला मिळत नाही आहे. त्याच्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून संग्राम थोपटेंच्या आणि माझ्या वतीने मी गडकरी साहेबांना आणि प्रशासनाला विनंती करेन. कारण का प्रशासनाकडे अनेक वेळा आम्ही त्याचा फॉलोअप करतो आहे पण त्याच्यातून प्रश्न अजून सुटत नाही आहेत.